आज दोन तीन आठवड्यानंतर पक्षाचे आमचे जे कार्यकर्ते आहेत किंवा नागरिक जे आहेत त्यांच्या ज्या विविध समस्या आहेत त्या वैयक्तिक स्वरूपाच्या आणि सार्वजनिक स्वरूपाच्या त्याच्या अनुषंगाने सन्माननीय बांगरसाहेबांची आज भेट घेण्यात आली. साधारणतः एक दोन तास सर्वच विषयावर शांतपणाने चर्चा करण्यात आलेली आहे आणि जे विषय त्यांच्यासमोर मांडले त्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याचवेळी ज्या सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. काही विषय धोरणात्मक आहे त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. आज ज्या विषयांवर चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुर्भे येथे एक हॉस्पिटल बांधणं गरजेचं आहे झोपडपट्टीमध्ये आणि जिल्हा परिषदची त्या ठिकाणी जागा आहे ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल बांधण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेशी संपर्क केलेला आहे आणि त्याची जी काही रक्कम असेल ती भरून ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तुर्भ्याच्या त्या भागातल्या लोकांना स्मशानभूमी नाही आणि त्यामुळे त्यांना तुर्भ्यापर्यंत जावं लागतं तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्मशानभूमी करण्यासाठी लँडफिल साईडचा एक कोपरा कुठेतरी जागा द्यावी अशा प्रकारची विनंती त्यांना केलेली आहे आणि पाहणी करून त्याच्यावर निर्णय घेऊ अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पार्किंगच्या सर्व शहरामधली जी समस्या आहे त्याच्यावर खूप सविस्तर चर्चा झाली आणि शहरामध्ये मल्टी स्टोरीड पार्किंग करणं किंवा मोठे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये पार्किंग करणं जे सिडकोचे प्लॉट विकायला निघालेले आहेत आणि जिथं पार्किंग करणं शक्य आहे ते प्लॉट ऑप्शन न करता पार्किंगसाठी वापरणं अशा विविध मार्ग त्यांना आम्ही सुचवलेले आहेत आणि पार्किंग हा या शहरामधला सगळ्यात मोठा विषय असल्यामुळं त्याच्यावर ते मास्टर प्लॅन तयार करतायत सिडकोशी बोलतायत आणि कुठे कुठे मल्टी स्टोरीड पार्किंग कुठे कुठे अंडरग्राऊंड पार्किंग करता येईल त्या जागा निश्चित करून मोठ्या प्रमाणावर पार्किंगची समस्या सोडवण्याचा निर्णय चर्चा तरी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. तो एक रस्ता जो वाशी तुर्भे रस्ता आहे त्याच्यावर जे अनधिकृत पार्किंग लोक बसतात किंवा वाहनं लावतात त्याच्यावर कार्यवाही करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. याच्याशिवाय लसीकरणाच्या बाबतीमध्ये काही मागण्या आमच्या कार्यकर्त्यांच्या होत्या त्या अनुषंगाने काही नवीन सेंटर अप्रूव्ह करून घेण्यासाठी त्यांना दिलेले आहेत जसं आमचे ज्ञानेश्वर सुतारांच्या वॉर्डमध्ये आहे किंवा जे फवारणी करतात त्या लोकांना प्रायोरिटीने लसीकरण करा अशा प्रकारची मागणी होती त्याचंही त्यांनी हो म्हणून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्याशिवाय बऱ्याच दिवसापासून DP जो विषय आहे DP पब्लिश झालेला नाही त्याच्या बाबतीमध्ये सिडकोची रिझर्वेशन काही ऑप्शनला सिडकोनी काढलेले प्लॉट आहे त्या अनुषंगाने चर्चा झाली आणि DP लवकरात लवकर पब्लिश करून लोकांचं काय म्हणणं आहे ते ताबडतोब घ्या अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे. सिडकोकडून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक उपयोगाचे प्लॉट अजूनही घ्यायचे राहिलेले आहेत त्याचा पाठपुरावा त्यांच्या लेवलला आणि आमच्या लेवलला आम्ही करू आणि लोकांना उपयोगी असणारे प्लॉट सिडकोकडून ताबडतोब घेऊ अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी केली. सानपाड्याचे आमचे मिलिंद सूर्यराव यांनी काही त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी मांडल्या. बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं होतं बऱ्याच ठिकाणी लाईट नाही आणि आणखी छोटे मोठे सिव्हिक अडचणी आहेत त्याही त्यांना मांडल्या आणि त्यांनी ते ताबडतोब करण्याचं मान्य केलं. मोठ्या बऱ्याच भागामध्ये त्याच्याही बाबतीमध्ये सन्मान्य चौगुले साहेब होते सन्मान चौगुले साहेबांनी ऐरोली दिघा कोपरखैरणेच्या सबंध परिसरामध्ये डोंगरावर येणारं जे पाणी आहे त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी भिंती बांधून ज्या अडचणी केलेल्या आहेत त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि शक्यतो परत तसा प्रसंग उद्भवू नये याच्या दृष्टीनं काहीतरी मास्टर प्लॅन तयार करतायत तो लवकरच आपल्या समोर येईल. कुक्षेत गावची बरीच मंडळी आली होती आणि कुक्षेतचे सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत. कुक्षेतच्या बाबतीमध्ये त्या ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या आयुक्तांना सुनावल्या त्याच्यामध्ये त्यांना जे टॅक्स माफी मिळाली त्याची अंमलबजावणी होत नाही त्यांच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झालेलं आहे
त्यांच्या तलावावर अतिक्रमण झालं तर कमिशनरनी सांगितलं की ते अतिक्रमण आम्ही ताबडतोब काढून टाकू. सिवूड 50 मध्ये आमचे जे संतोष दळवे आहेत त्यांनी सांगितलं की या सेक्टरकडे नवीन डेव्हलप झाल्यामुळं पूर्णच गैर दुर्लक्ष झालेलं होतं. त्या ठिकाणी शाळा असेल, क्रीडांगण असेल, बगीचा असेल, तर त्यांनी एका अधिकाऱ्यांना त्या वॉर्ड ऑफिसरला सांगितलं की इथं कशा कशाची गरज आहे ते बघून ताबडतोब प्रस्ताव सादर करा आणि त्या ज्या लोकांच्या उपयोगाच्या गरजाच्या ज्या गोष्टी आहेत त्या करू अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या. नाही, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स घनसोलीला त्या भागामध्ये होत आहे. आम्ही त्यांना अशी सूचना केली की राजीव गांधी स्टेडियम जे आहे त्याला अपग्रेड करून इथं सगळ्याच प्रकारच्या खेळाच्या सुविधा करा किंवा सिंथेटिक ट्रॅक वगैरे करायचा, तर त्याच्याबद्दल त्यांनी प्लॅन तयार केलेला आहे. NNMT कर्मचाऱ्याच्या अनेक अडचणी होत्या. मी स्वतःच त्या युनियनचा अध्यक्ष आहे. त्यांचा 7वा वेतन आयोग जो आहे तो आम्ही मंजूर करून आणला माननीय शिंदे साहेबांकडे आग्रह धरून. त्याचं इम्प्लिमेंटेशन राहिलेलं आहे. काही लोकांची पगारवाढ राहिलेली आहे, काहींचे ॲरियस राहिलेले आहेत. जे लोक अनेक वर्षापासून टेम्पररी काम करत आहेत त्यांची पगारवाढ झालेली नाही. सगळेच विषय NMMTचे होते, त्यांना युनिफॉर्म 4 वर्ष मिळालेले नाहीत, ते त्यांना आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलेलं आहे. कुठला मी त्यांना अशी विनंती केली की सगळ्यात मोठा नव्या मुंबईचा प्रश्न आहे हा पार्किंगचा प्रश्न आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याच्यावर 2-3 फोल्डमध्ये आपल्याला काम करावं लागेल. एक तर ज्या ठिकाणी मोठं पार्किंग होणं शक्य आहे ते प्लॉट सिडकोकडे असतील तर त्याचा ऑप्शन करू नये. जे प्लॉट महापालिकेकडे आलेले आहेत आणि तिथे मल्टी स्टोरीड मोठी पार्किंग करता येतील त्याचा प्लॅन बनवून ताबडतोब ते काम चालू करावं. आणि नवीन DCPR मध्ये पार्किंगबाबत खूप चांगल्या सूचना केलेल्या आहेत. त्याची नवीन सगळे बिल्डिंग प्लॅन मंजूर करताना तंतोतंत अंमलबजावणी करा अशा प्रकारचे आम्ही त्यांना 2-3 प्रकारे सूचना केलेल्या आहेत. हां, त्यांनी ऑलरेडी सिडकोला लिहिलेलं आहे. आता ते म्हटले की मी त्याच्यातले जे प्लॉट पार्किंगच्या उपयोगी आहेत त्याच्या बाबतीमध्ये वेगळं पत्र ताबडतोब त्यांना देतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.